खोट्या बातम्या दिल्या जातात, तुम्हीच तुमची विश्वासार्हता कमी करता. ज्या चॅनलनी दाखवलं ते माहिती घेत नाही, काही नाही, कुठलाही विपर्यास करतात बातम्यांचा. कुणाला तुम्हालाही लढायचं असेल तर तुम्ही पण लढू शकता, हा जसा त्याचा अधिकार आहे. मला दुसऱ्या पक्षाच्या संदर्भातले प्रश्न का विचारता तुम्ही मला माहिती नाही. उद्या 28 तारखेला त्याबद्दल अतिशय स्वच्छपणे तुम्हाला कळ काढा, जरा 24 तास सगळं सांगेल. हे की प्रत्येक वेळेस आमच्याकडे बोलण्याच्या करता काही असतं असं नाही. कालच मी प्रेस घेतली आणि मला जे काही सांगायचं आहे ते सांगितलं. उद्या 28 तारखेला आमच्या तिघांची आणि आमच्या मित्रपक्षांची महायुतीची प्रेस आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण चित्र काय झालेलं आहे ते स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं जाईल. आज आम्ही पैलवान लोकांची, पैलवान मान्यवरांची, सगळ्या कुस्तीपटूंची बैठक घेतलेली होती. त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातले मान्यवर, त्या कारण त्या क्षेत्राचा माझा अनेक वर्ष संबंध आलेला आहे, आज पण मी त्यांच्याशी संबंधित आहे आणि म्हणून त्यांना आवाहन करण्याच्या करता इथं बैठक आयोजित केलेली होती. इतर पण काही जिल्ह्यांच्या करता, सातारा असेल, माढा असेल, नाशिक असेल, असे काही लोक आम्हाला भेटायला येणार आहे. काही जरा आलेली पण आहे, त्यांना भेटणार आहे आणि त्याच्यानंतर आज लग्नाची पण मोठी तीत आहे, तिथंही 3-4 ठिकाणी आम्हाला जायचं आहे. अशा प्रकारचा माझा तो कार्यक्रम आहे. आम्ही महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार हे महाराष्ट्रातनं कसे निवडून जातील याकरता आम्ही आमच्या परीने आखणी करतो आहे, आमच्या पद्धतीनं नियोजन करतो आहे, आमच्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आव्हान करतो. माढा आज 3 बैठक आहेत, माढाचं क्लिअर आहे. समजा साताऱ्याचं वेगळे वेगळे व्हर्जन्स येत आहेत, तिकडे रणजित नाईक छत्रपतींना देणार हे ठरलंय, असे बरेच जण म्हणजे प्रत्येकाने काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, आता तुम्हीच लोकांनी बातम्या चालवलेल्या होत्या की राष्ट्रवादीला 3च जागा दिल्या, इतक्या दादांत खोट्या बातम्या दिल्या जातात. तुम्हीच तुमची विश्वासार्हता कमी करता. ज्या चॅनलनी दाखवलं ते माहिती घेत नाही, काही नाही, कुठलाही विपर्यास करतात बातम्यांचा, असं नका करू. वस्तुस्थिती सांगा ना, तो अधिकार तुमचा आहे, तुमचं चौथा स्तंभ म्हणून तुमच्या सगळ्यांच्याकडे बघितलं जातं आणि जरूर त्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्या गेल्या पाहिजे. पण काही IQ बातम्या, टेबल न्यूज हे बरोबर नाही. एवढीच आमचं नाशिक सातारा ठरलंय का? तुम्हाला कितीदा मी सांगतोय, मराठी भाषेत सांगतोय की उद्या 28 तारखेला आम्ही त्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊ, त्यावेळेस आम्ही ह्याबद्दलचं स्पष्ट चित्र 48 जागांच्या संदर्भातलं महायुतीचं जाहीर करू. भेटीसाठी आमच्या अनेक मान्यवर आम्ही एकमेकाला भेटत असतो. काल देखील सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, मी, बाकीचे सगळे आमचे आमदार, बाकीचे सगळे आमचे मंत्री हे काल भेटून गेले. काल भुजबळसाहेब येऊ शकले नाही, त्याच्याऐवजी ते आज येत आहेत. काल बाकीचे सगळे होते परंतु त्यांना काही काम होतं त्याच्यामुळे काल त्यांना येता आलं नाही. परवा दिवशी ते थोडेसे आजारी होते पण काल त्यांनी निरोप पाठवलं. मी कालच्या ऐवजी आज येतो. आता आज येणार तर आम्ही भेटणार. बारामतीमध्ये सुद्धा उमेदवार उभा करू गरज पडल्या. प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत, त्यांची आज निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ताकद आहे. आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे की त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर अनेक उमेदवार हे त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे पराभूत झाले. नाव उदाहरणच द्यायची म्हटलं तर सुशीलकुमार शिंदे असतील, अशोकराव चव्हाण असतील, त्याच्यामध्ये राजेश विटेकर असतील, असे अनेकांची मी नावं तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये वंचितनं 1,00,000 मताधिक्य घेतलं आणि त्याच्यातनं ह्या उमेदवारांना फटका त्या बाबतीमध्ये बसलाय. प्रकाश आंबेडकर साहेबांची महाविकास आघाडीबरोबर चर्चा चाललेली आहे. आम्ही तुमच्याच वेगवेगळ्या चॅनलला पाहत होतो आणि त्याच्यातून त्यांचे पण प्रेस कॉन्फरन्स व्हायची ती पण आम्ही ऐकत होतो. शेवटी त्यांनी कुणाबरोबर जावं, त्यांनी काय निर्णय घ्यावा, संविधानाने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ज्याला त्याला दिलेला आहे, त्यांनी त्यांचा निर्णय ते घेतात. तशा पद्धतीनं निर्णय काय घेतला ते आत्तापर्यंत मला माहीत नाही, कारण मी सकाळी 6:30 बाहेर पडलो. पण शेवटी तो त्यांचा अधिकार. माढाची बैठक आहे म्हणून अपडेट, दरेशील मोहिते पाटलांना भेटायला अमोल कोल्हे गेलेत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल रात्रीपासून ट्विटरचे स्टेटस वगैरे ठेवलेत, ते लढतील शरद पवारांकडून असं चित्र आहे. कुणी काय लढावं उद्याच्या, कुणाला तुम्हालाही लढायचं असेल तर तुम्ही पण लढू शकता, हा जसा त्याचा अधिकार आहे.
मला दुसऱ्या पक्षाच्या संदर्भातले प्रश्न का विचारता तुम्ही मला माहिती? बैठक आहे, मी माझ्या पक्षाच्या संदर्भातलं उत्तर देऊ शकतो, परंतु इतर पक्षाच्या नेतृत्वानी, इतर पक्षाच्या उमेदवार होऊ पाहणाऱ्यांनी काय करावं हा त्याचा त्याचा अधिकार आहे. मला त्याच्याबद्दल काही त्याच्याबद्दल कॉमेंट्स करण्याचा राईट पण नाही. आमची चर्चा चाललेली आहे, चर्चा चालून समोपचाराने मार्ग कसा काढता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावर करतो. वंचित सोबत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेत आहेत, तर तुम्हाला कितपत त्याचा धोका वाटतो? मला उमेदवार उभे झाले, मताची विभागणी झाली तर त्याचा फटका कुणाला कुणाला बसत असतो हे साधं सरळ गणित आहे. मी त्याच्याकरता मागच्या वेळेसची काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे. पण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या आपली उमेदवार उभं करण्याचा अधिकार तो तितकाच महत्वाचा. मला मी माझ्याबद्दल सांगू शकतो, मला इतर माझी कुणाच्याही बरोबर बद्दल चर्चा झालेली नाहीये. मी माझं काम करतोय आणि आमच्या ज्यावेळेस महायुतीच्या बैठका असतात त्यावेळेस त्या बैठकीला मी हजर असतो. अजून काही उद्या 28 तारखेला त्याबद्दल अतिशय स्वच्छपणे तुम्हाला कळ काढा, जरा 24 तास सगळं सांगेल उद्या. नाही, उद्या तुम्ही जर बाहेर पडला आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं तर त्याला आम्हाला वाईट वाटायचं काय कारण आहे? तो ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या सहकाऱ्यांचा तो अधिकार आहे. असं अनेकांचं अनेक ठिकाणी जात असताना स्वागत होत असतं. धन्यवाद.